घरात वाद सुरू असताना शेजारी राहणाऱ्या महिलांच्या घरात शिरून 4 महिलांसह एका लहान बालिकेला मारहाण केल्याची घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अलीम नगरात घडली. तडीबार इसमाजवळ चाकू असल्याची सुद्धा फिर्यादी महिलेने प्रतिक्रिया स्पष्ट केली. यावर नागपुरी गेट पोलिसांनी तडीबार इसमा विरुद्ध गुन्हे दाखल केलेत. नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बबलू नामक तडीपार आरोपीने शेजारीच महिलेच्या घरात शिरून 4 महिलांसह एका लहान मुलीला मारहाण केल्याची घटना समोर येत आहे. बबलू नामक आरोपीविरुद्ध याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. अचानक शेजारच्या घरात शिरून कोणताही वाद नसताना महिलांना मारहाण केल्याची प्रतिक्रिया फिर्यादी महिलांनी स्पष्ट केली आहे. कितने लोगों को मारा उसने? 4 लोगों को मारा. चारों महिला है? हाँ, ज्यादा मारा और हमें घर में घुस के छेड़छाड़ी कर रहा था, तो जमीन इसकी बहन चीखे मार के पूरे नाम कह रही थी, तो और नाम क्या है? बोलो ना. आपके साथ क्या हुआ वहाँ पर अलीम नगर में? घुस के मारा. आपके भी घर में घुस के मारा? मारने का कुछ कारण भी नहीं, मैं इसको लेके बैठी थी, बुखार है तो दरवाजे. ये कौन? ये आपकी नवासी है? इसको कहाँ मारा? ये कान के ऊपर, मेरे गर्दन पे सर, इसको भी मारा. मारने वाला एक ही है, वो बबलू. वही आके, और औजार भी था उसके पास. कौन सा? चाकू और एक बॉटल दारू. बबलू जवळ चाकू असल्याची माहिती यावेळी सुद्धा स्पष्ट केली. या घटनेत नागपूर गेट पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केलेत. आरोपी विरुद्ध कडक कारवाईच्या मागणीकरिता 6 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे निवेदन सादर केलेत.